श्री लक्ष्मी कमल आसनी माँ, दया कृपा की खाल है तेरी अथाह महिमा। श्रद्धा से जो धाम में आए शीश झुकाए, काली रात कटे गम की सुखद सवेरा पाए। हेलो नमस्कार, मैं वैशाली रामकृष्ण हरे सर्वांना। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, तर माझ्या घरी कशा प्रकारे उद्यापन केले जाते ते मी सांगते तुम्हाला। तर मी दुपारी 3 वाजता आज पूजा मांडलेली। फरशी वगैरे काही पुसली नव्हती, गुरुवारी फरशी वगैरे काही पुसत नाहीत, पण देवाखालची जी जागा असते ती फक्त गोमूत्र टाकून स्वच्छ वगैरे केली होती, त्या पाटाखाली रांगोळी काढून पूजा मांडली होती। त्यानंतर मी पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि 7 वाजता महालक्ष्मी पुस्तिका असते ती वाचून आरती केली। त्यानंतर 8 वाजता कुमारिकांना बोलावून जेवण वगैरे करायला दिलं आणि मुलींना महालक्ष्मीची पुस्तिका एक प्रत देऊन, तसंच एक केळ आणि त्याबरोबर एक फूल देऊन, त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करून उद्यापन केलं आहे। माझ्याकडे जसं उद्यापन आमच्याकडे करतात तसंच मी केलेलं आहे। आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये पुरणपोळी, भात, आमटी, आमटीमध्ये लसूण वगैरे काही टाकत नाहीत, कारण की ते गुरुवारीच्या व्रताला ते चालत नाही लसूण कांदा। तर मी आमटी केली आहे हिरवी मिरची टाकून। गुळवणी करतात आमच्याकडे, त्याच्यात दूध आणि तूप घालून ते करतात। तर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा। महालक्ष्मीची पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा।